शिर्डी नगर पंचायत साईबाबा संस्थान आणि शिर्डी पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने शिर्डीत भिक्षुकांची धरपकड मोहीम सुरू करण्यात आली आहे. या साईबाबा मंदिर परिसरात तसेच पालखी रस्त्यालगत असलेल्या भिक्षुकांना ताब्यात घेण्यात आलंय. शिर्डी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि साई भक्तांना होणारा त्रास लक्षात घेता ही मोहीम हाती घेतली असून यापूर्वीही ही मोहीम सुरू राहणार असल्याचे शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी सांगितलंय. आज झालेल्या कारवाईत 16 अधिक भिक्षुकांना ताब्यात घेतलं असून त्यांची शिर्डी पोलीस स्टेशनला नोंद करून त्यांना पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आलंय. भिक्षुकांच्या धरपकड मोहिमेने मंदिर परिसरात अनेक भिक्षुकांची यावेळी धांदल उडाल्याचं पाहावयास मिळालंय. आम्ही गेल्या 8 दिवसापासून नियोजन लावत होतो, आता एक नियोजन पूर्ण झालेलं आहे. यामध्ये नगरपालिका, पोलीस प्रशासन आणि संस्था या तिघांची संयुक्त कारवाई आहे. यामध्ये आता जे भिक्षुक लोक आपण पकडलेले आहेत हे पोलीस स्टेशनला जाऊन आपण त्यांच्या ताब्यात देणार आहोत. ते त्या लोकांना ताब्यात घेऊन त्या कोर्टात हजर करतील. कोर्टात हजर करून त्यांना ते पुढील कारवाईची कारवाई साठी पाठवतो. आता ही कारवाई आहे ती केवळ आजच्या पुरती लिमिटेड नाही. ही कारवाई आता रेग्युलर पद्धतीने चालणार आहे. त्यामध्ये दररोज डेली राऊंड घेतले जातील आणि त्यामध्ये जे भिक्षुक लोक आढळतील त्यांना परत त्याच पद्धतीनं पूर्ण कारवाई करून पुढे करणार. प्रतिनिधी रुपेश पोपटे सह प्रदीप वराट, ओएस न्यूज, शिर्डी.